ऑर्थोपेडिशियन ला दाखवलं होतं. हो केव्हा दाखवलं होतं? तुम्ही बहुधा मागे आणलं होतं ना एमआरआय? मला एक साधारण एल टू एल थ्री एल थ्री एल फोर आणि एल फोर एल फाय याच्यामध्ये कॉम्प्रेशन आहे. पूर्ण पायात दुखरायचं जायचं ते. आता आपल्याला किती महिने झाले ट्रीटमेंट? सप्टेंबर पासून थोडस मध्ये हे म्हणजे 2-3 महिने झाली ट्रीटमेंट. तर त्याच्यामध्ये आता हे पेन कसं नॅगिंग आहे? पेन नाही तेवढं नाही. म्हणजे मला पहिलं कसं कंटिन्यू उभी राहिल्यानंतर मुंग्या यायच्या आणि थोडस दुखायचं. ते आता कमी बरंच कमी. अच्छा, म्हणजे घरातल्या घरात चालायला पण त्रास होतो का? नाही नाही, चालायला काही होत नव्हतं, फक्त कंटिन्यू उभी राहिली. उभं राहिलं की पायाला दुखायचं आणि मुंग्या यायच्या. अच्छा, मग ते बाहेर मार्केटला वगैरे जायला पण तेवढं हे नव्हतं. उभं राहिलं की त्रास. अच्छा, आता मग तो त्रास 60% कमी आहे. कमी झालेला आहे. कमी झाला म्हणजे काय झालं? आता तुम्ही म्हणलं ट्रॅव्हलिंग वगैरे केलं ते. हा, ट्रॅव्हलिंग मध्ये मला बॅगचं काहीच जाणवलं नाही. पूर्वी त्रास असायचा बॅग मध्ये, त्रास व्हायचा. आणि तुम्ही सांगितलं पण की म्हणजे जास्त ट्रॅव्हलिंग करू नका. पण मी म्हटलं करून बघू काय होतं. किती केली मग ट्रॅव्हलिंग? तरी 1000-1200 किलोमीटर. 1000-1200 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली. म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर सगळं. अच्छा, देवधर्म गेले सगळे. अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर. 1000-1200 किलोमीटर तर तेवढं झालं. मग त्याच्यात असं बॅक पेन वगैरे काही झालं? काहीच नाही. फार चांगलं म्हणजे पुष्कळ चांगलं झालं ते.